नमस्कार मित्रांनो, कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा जंजाळ आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो. यामध्ये आपण बघणार आहोत कापूस पीक लागवड, हंगामी लागवड व पूर्व हंगामी लागवड यापासून काय काय फायदे आहेत आणि कोणकोणते तोटे आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, शक्यतोवर पूर्व हंगामी लागवड शेतकऱ्यांनी करू नये, तर ती का करू नये याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मित्रांनो, पूर्व हंगामी लागवड आणि हंगामी लागवड यामध्ये फरक काय आहे हा आपण सर्वप्रथम जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, हंगामी लागवड जी असते ती जवळपास तुमच्या क्षेत्रामध्ये जर 100 हेक्टर होत असेल, म्हणजे संपूर्ण जी लागवड आहे ती जर 100 हेक्टर होत असेल, तर पूर्व हंगामी लागवड 15 ते 20% एवढीच तुमच्या क्षेत्रामध्ये होत असते, विभागामध्ये होत असते. कारण की सर्व शेतकऱ्यांना पाणी नसतं आणि बऱ्याचशा अडचणी असतात, त्यामुळे हंगामी लागवडीपेक्षा पूर्व हंगामी लागवड ही कमी प्रमाणामध्ये होत असते, 10 ते 15% होत असते. त्यामुळे येणाऱ्या पिकावर त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, निश्चितच जे सेंद्रिय गुलाबी बोंडाळीचे जे पतंग असतात किंवा जे जमिनीमधले काही कीटक असतात, तर ते हंगामी लागवडीपेक्षा जी हंगामी लागवड होणार असते ती पूर्व हंगामी लागवड जी आहे तर ती खूप कमी प्रमाणात झाल्यामुळे त्या पिकावर त्याचा अटॅक, त्याचा प्रभाव जास्त पडत असतो. त्यामुळे हंगामी लागवडीमध्ये तेच कीटक सर्वांमध्ये समान वाटले जातात आणि त्याचा प्रभाव जो आहे तो खूप कमी प्रमाणात पडत असतो. आणि जी पूर्व हंगामी लागवड झालेली असती तर त्यावरती त्या कीटकांचा किंवा पतंगाचा प्रभाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यानंतरचं मुख्य दुसरं कारण म्हणजे हे आहे की महाराष्ट्रामध्ये शक्यतोवर 15 जूननंतर पाऊस पडत असतो, जो मोसमी पाऊस असतो जो 15 जूननंतर पडतो. तर आपण हंगामी लागवड जी आहे ती 15 जूननंतर पकडूया आणि पूर्व हंगामी लागवड जी आहे तर ती 25 मेपासून शेतकरी मित्र लागवड करत असतात. 25 मे ते 15 जूनपर्यंत जी लागवड होते, 10 जूनपर्यंत पकडूया आपण, तर ती पूर्व हंगामी लागवड आपण धरूया. तर महाराष्ट्रामध्ये जो पाऊस मोसमी पाऊस येतो तर तो लेट येत असतो आणि जो परतीचा पाऊस असतो तोसुद्धा लेट महाराष्ट्रामधून जात असतो. तर मित्रांनो, पूर्व हंगामी लागवड केल्यामुळे म्हणजे ज्या कैऱ्या वगैरे असतात तर त्या परिपक्व अवस्थेमध्ये 60 ते 65 दिवसांमध्ये आलेल्या असतात आणि जो परतीचा पाऊस येत असतो तर त्या परतीच्या पावसामुळे ज्या परिपक्व कैऱ्या आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते होत असतं आणि त्या नुकसानाने निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये त्याचा खूप मोठा परिणाम पडत असतो. तर मित्रांनो, यासाठी मी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करेल की पूर्व हंगामी लागवड शक्यतोवर शेतकऱ्यांनी करू नये, जेणेकरून ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. हे नुकसान आपल्याला शक्य तेवढं म्हणजे तेव्हा वाटत नाही, परंतु त्याचा उत्पादनामध्ये खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.